हॅलो मैत्रिणींनो, रसिकास कॉर्नरवर आपले स्वागत आहे. आज आपण मखण्यांचा चिवडा करणार आहोत. त्याकरता आपल्याला लागणारे साहित्य म्हणजे तेल, जिरे, मखाणे, चाट मसाला, सेंदो मीठ, हळद, तिखट, शेंगदाणे आणि कढीपत्ता. असं साहित्य आपल्याला ह्या चिवड्यासाठी लागणार आहे. प्रथम मखाणे कुकरमध्ये किंवा कढईमध्ये छान कुरकुरीतपणे भाजून घ्यावेत. त्यानंतर दुसऱ्या एका भांड्यामध्ये बघा हे मखाणे कसे छान भाजले जात आहेत. बघा दुसऱ्या भांड्यामध्ये तेल टाकावे. हे बघा, हे सगळं साहित्य आहे. ते मखाणे असे हाताने दाबून बघायचे, तर थोडेसे वातळले किंवा मऊसर वाटले तर फोडणीत घातल्यानंतर त्याला पुन्हा छान भाजून घ्यावं. शेंगदाणे, हळद, तिखट, पहिले सगळं जिरं टाकून घ्यायचं. शेंगदाणे, कढीपत्ता, बघा हा एक मखाणा मी तुम्हाला फोडून दाखवला, तो आठवडे खाताना दाब्यानंतर फुटला, म्हणजेच हा मखाणा कुरकुरीत झालेला आहे. त्यानंतर चाट मसाला आणि सेंदो मीठ हे टाकावं. त्यानंतर गॅसची फ्लेम ही थोडी कमी करून घ्यायची, मग हळद आणि तिखट टाकायचं, नाहीतर ते जळू शकतं. आता आपण जे काही भाजलेले मखाणे आहे ते बाजूला काढले होते, ते आपण त्याच्यात टाकायचे सगळे आणि हे छान हलवून घ्यायचं, मिक्स करायचं. हळद, तिखट, मीठ सगळ्या बाजूला व्यवस्थित लागलं पाहिजे. बस चिवडा रेडी झालेला आहे. माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा, कमेंट करा. थँक्यू.